मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लागवण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथक पाठवलं होतं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरुद्ध शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली खेचली असती अशी भाषा केल्यानं नारायण राणेंविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. नारायण राणे यांना अटक केल्यानंतर पोलीस त्यांना घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर पोलीस ठाण्यात घेऊन गेलेत. रत्नागिरी पोलिसांकडून नारायण राणेंचा ताबा नाशिक पोलिसांकडे देण्यात येणार आहे. नाशिक पोलीस नारायण राणे यांना कोर्टात हजर करतील अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडे यांनी दिली होती.